मित्रों नमस्कार, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे. ही आपली नर्सरी 1982 35 एकरात नर्सरी आहे. शासन मान्य सरकार नर्सरी आहे. ही नर्सरी जर म्हणलं तर 1982 पासून आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडं मिळतात. देशातील नंबर 1 ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी आहे. तर ही जी आपण आता टिशिकलचे रोपं लोडिंग चालू आहे, जे सचिन नरे पहलवान टाकळी डोकेश्वर पारनेर यांच्यासाठी लोडिंग चालू आहे. त्या साहेबांनी आपल्याकडून किशोरचे पेरू, किशोरचे सागवान आणि सफेद चंदन असे 3 प्रकार झाडे घेतलेले आहेत. आता सागवान ज्यावेळी आम्ही त्यांना देतो आहे, आता हे लोडिंग चालू आहे, ते असं रोप शेतकऱ्याला दिलं जातं. त्या झाडाला लावतेवेळी पूर्ण त्या झाडाचा फुटवा म्हणजे खोड घासायचा आहे. आपण ते खोड घासल्यामुळे टिशिलचे रोप असल्यामुळे आडवं पाया बघते. तर ज्यावेळी आपण त्याला जमिनीमध्ये लावणार तर त्यावेळी खड्डा हा 1 बाय 1 बाय 1 फूट, त्यामध्ये शेणखत 1 पाटी, निंबोळ पेन 1 साधारण 200 ग्रॅम, थिमेट 50 ग्रॅम, हे सगळं त्या खड्ड्यामध्ये टाकायचं. माती थोडी टाकायची, हाताने कालवायचं आणि रोप लावते वेळी असं घासायचं आपण, जेणेकरून त्याला डोळे फुटलेले असतात. ते डोळे पूर्ण मोडून निघाल्यामुळं परत तिची वाढ थांबली जाते. आणि रोप लावते वेळी आपण पिशवी फाडून रोप लावायचं आहे पहिली गोष्ट. आणि त्यानंतर जमिनीमध्ये खड्ड्यामध्ये त्या पिशवीपासून 4 बोटंवरती रोप मुजलं पाहिजे. तिथून हिची वाढ सरळ चालवते. हे टिशिलचे सागवान 6 महिन्यात 12 ते 15 फूट, एका वर्षामध्ये साधारण 20 ते 22 फुटापर्यंत तिची उंची वाढणार. 2 वर्षे पहिली उंची वाढते. ज्यावेळी याला टॉपला वरती फांदी येईल त्यानंतर हिची जाडी भरायला चालू होते. साधारण आपल्याला 7 ते 8 वर्षामध्ये 3.5 ते 4 फुटाची गोलाई तयार होते. टिशिकलचे रोप असल्यामुळे एकसारखी जाडी होते. उत्पादनाचा बेस जर बघितला तर हे झाड आपल्याला 27 वर्षात 3 वेळा तोडता येतं. जसं ऊस, केळीसारखं खोडवले डोळा अशी 3 पिकं निघतात. लागवड अंतर आहे 9 बाय 9, एका एकरामध्ये 650 रोपं लागतात. रोप लावल्यापासून आपल्याला मध्ये आंतरपिकं पहिली 5 वर्षे घेता येतात. आणि टिशिलचे रोप असल्यामुळे जी जाडी एकसारखी होते. सिलेटेड रोपं भरली जातात, खात्रीची रोपं घरपोच मिळतात. योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असल्यामुळं शेतकऱ्याचे प्लॉट सर्व महाराष्ट्रभर डेव्हलप झालेले आहेत. आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे मिळतात. शासन मान्य नसरे अनुदान बिल मिळते. योग्य सल्ला व मार्गदर्शन झाले 22 आहे. किती झाला? 25 ची पाटी भरली आहे.